नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण दररोज बोलली जाणारी 40 इंग्लिश सेंटेन्सेस पाहणार आहोत, ज्याचा यूज करून आपणसुद्धा आपले इंग्लिश उत्तम प्रकारे इम्प्रूव्ह करू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही 4 वाजता निघाले आणि त्यानंतर लगेच आम्ही निघालो. यू लेफ्ट ॲट 4 PM अँड सून आफ्टरवर्ड्स वी लेफ्ट. यू लेफ्ट ॲट 4 PM अँड सून आफ्टरवर्ड्स वी लेफ्ट. ती मुलगी पुन्हा जाईल. दॅट गर्ल विल गो अगेन. दॅट गर्ल विल गो अगेन. मी पुन्हा एकदा विचार करेल. आय विल थिंक वन्स अगेन. आय विल थिंक वन्स अगेन. तू तीच चूक पुन्हा पुन्हा करत आहेस. यू आर डूइंग द सेम मिस्टेक अगेन अँड अगेन. यू आर डूइंग द सेम मिस्टेक अगेन अँड अगेन. ते 1 तासापूर्वी निघून गेले. दे लेफ्ट 1 अवर अगो. दे लेफ्ट 1 अवर अगो. याबद्दल मी तुम्हाला आधीच सांगितले आहे. आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू अबाउट धीस. आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू अबाउट धीस. तू माझ्यापासून दूर जाऊ शकत नाही. यू कांट गो अवे फ्रॉम मी. यू कांट गो अवे फ्रॉम मी. त्या मुलीपासून दूर राहा. स्टे अवे फ्रॉम दॅट गर्ल. स्टे अवे फ्रॉम दॅट गर्ल. मला दुसरे काही नको आहे. आय डोंट वॉन्ट एनिथिंग एल्स. आय डोंट वॉन्ट एनिथिंग एल्स. तो मला बरंच काही म्हणाला. ही सेड इनफ टू मी. ही सेड इनफ टू मी. तो दूर राहतो. ही लिव्ज फार अवे. ही लिव्ज फार अवे. याचा कधी विचार केला आहे का? डीड यू एवर थिंक अबाउट दिस. डीड यू एवर थिंक अबाउट दिस. तो क्वचितच इथे येतो. ही हार्डली कम्स हिअर. ही हार्डली कम्स हिअर. मी तुला दुखावण्याचा कधीच विचार केला नाही. आय नेवर थॉट टू हर्ट यू. आय नेवर थॉट टू हर्ट यू. एकत्र काम करणे शक्य नाही. इट इज नॉट पॉसिबल टू वर्क टुगेदर. इट इज नॉट पॉसिबल टू वर्क टुगेदर. मी सकाळपासून काम करत आहे. आय हॅव बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. आय हॅव बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. तो अनेक दिवसापासून प्रयत्न करत आहे. ही हॅज बीन ट्राईंग फॉर मेनी डेज. ही हॅज बीन ट्राईंग फॉर मेनी डेज. ही बस वेळेपूर्वी पोहोचेल. दिस बस विल रीच बिफोर टाईम. दिस बस विल रीच बिफोर टाईम. तो विनाकारण त्या मुलीच्या मागे लागला होता. He was unnecessarily after that girl. He was unnecessarily after that girl. मी 4 वाजेपर्यंत निघेन. I will leave by 4 o'clock. I will leave by 4 o'clock. मी 5 मिनिटात येईल. I will come within 5 minutes. I will come within 5 minutes. तुझ्याविना मी काहीच नाही. आय एम नथिंग विदाऊट यू. आय एम नथिंग विदाऊट यू. किमती वाढत आहेत. प्रायसेस आर रायझिंग अप. प्रायसेस आर रायझिंग अप. तो आत होता आणि मी बाहेर. ही वॉज इनसाईड अँड आय वॉज आउटसाईड. ही वॉज इनसाईड अँड आय वॉज आउटसाईड. मी रांगेत रामच्या पुढे होतो.
I was ahead of Ram in the queue. I was ahead of Ram in the queue. याशिवाय तुम्ही आणखी काही खाता का? Do you eat anything else besides this? Do you eat anything else besides this? हे माझे तुझ्यावरचे प्रेम आहे. This is my love for you. This is my love for you. या फोटोमध्ये मी नाही. I am not there in this photograph. I am not there in this photograph. मी प्रत्यक्षाने तुझ्याबरोबर होतो. I was there with you at every moment. I was there with you at every moment. मी फक्त तुझ्यासाठीच जिवंत आहे. I am alive only for you. I am alive only for you. तुझ्या स्वप्नात मी हरवलो आहे. I am lost in your dreams. I am lost in your dreams. तू माझा जिवलग मित्र आहेस. You are my close friend. You are my close friend. मी तुझा कोण आहे. Who am I to you? Who am I to you? तो व्यक्ती चांगला माणूस नाही. That man is not a good person. That man is not a good person. व्यक्ती कर्माने महान बनतो, जन्माने नाही. A man is great by deeds, not by birth. A man is great by deeds, not by birth. मी कोणाचा मित्र नाही. I am not anybody's friend. I am not anybody's friend. ते लोक असे का आहेत. Why are the people so? Why are the people so? आज नाश्त्यात काय आहे. What is there in breakfast today? What is there in breakfast today? कोणते माझे आहे. Which one is mine? Which one is mine? मी तुझा कोणी नाही का. Am I no one to you? Am I no one to you? मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण दररोज बोलली जाणारी इंग्रजीची 40 सेंटेन्सेस पाहिलेली आहेत. फ्रेंड्स, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.